नमस्कार मित्रांनो मी ऋषिकादात मित्रांनो कोतवाल भरती दोन हजार तेवीसच्या व्हॅकन्सीने केलेलं आहे त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच ता आला असा ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोतोल भरती निघाली आहे किंवा नाही तरी इथं मी नंदुरबार जिल्हा या ठिकाणी सर्च करून घेतो नंदुरबार डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे सर्च केल्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट नंदुरबार अशा प्रकारे एक नंबरलाच वेबसाईट येईल या एक नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मराठी भाषा या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या निवडल्यानंतर या ठिकाणी बघा मराठी लँग्वेज सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर खूप सारे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि यामध्ये सूचनामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी भरती म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या भरतीने केल्या तेवढ्या भरती, ते भरती तुम्हाला वरती स्क्रीनवरती आहे आता बघा नंदुरबार उपयोगा कोतवालवरती तसेच तळोदामध्ये कोतवाल भरती, भरती अशा प्रकारे दिले आणि समोर तुम्हाला डेटसुद्धा दिले आता जर नंदुरबार उपयुगातील विचार केला तर एकतीस आठ दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता त्याची जाहिरात दिली आहे नंदुरबार जाहिरात म्हणून त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर उपविभागीय अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांचे कार्यालय नंदुरबार या ठिकाणी जाहिरात निघाले खाली वेबसाईट दिले तुम्हाला अर्ज वगैरे कुठं भेटेल आता दोन्हीसुद्धा ठिकाणी अर्ज सेम आहे काही त्या ठिकाणी चेंजेस वगैरे नाही सतरा आठ दोन हजार तेवीस ते एकतीस आठ दोन हजार तेवीसपर्यंत अर्ज करू शकता अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा अशा प्रकारे स्पष्ट यामध्ये टिप करून नमूद करण्यात आलेलं आहे ते सुद्धा एकतीस तारखेच्या आतमध्ये नंतर मग तलाठीचा या ठिकाणी सज्ज दिले आहेत बघा नंदुरबारचे जेवढे सज्ज असतील तेवढे सज्ज दिले समोर कोणत्या कॅटेगरीसाठी व्हॅकन्सी वगैरे सुटलेले आहे सुद्धा दिले आहे जवळपास वीस जागा या ठिकाणी या तळोदामध्ये या ठिकाणी सॉरी नंदुरबारमध्ये निघालेले आहे तळोदामध्ये वेगळ्या आहेत तुमचं वय अठरा ते चाळीस असलं तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं चौथी पासवर आहे लेखी परीक्षा होईल तुमची एक शंभर गुणांची ओ एम आर शीट वगैरे दिल्या जाईल पन्नास प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी राहील आणि ज्याला जास्त मार्क्स वगैरे पडतील त्याची निवड अशा प्रकारे केली जाईल त्यासाठी समिती वगैरे सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेल्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन या जाहिरातीमध्ये दिलेली आहे नंतर अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल अर्ज कुठेत भेटतील तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज मिळेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे मोबाईल नंबर भरणे अनिवार्य वगैरे असं बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली तुम्ह आहे आता त्याचं एक शुल्क दिलं आहे बघा दोनशे रुपयाचं तुम्हाला डी फाडावं लागेल जाहीरनामाची प्रसिद्धी तुम्हाला तारीख दिली आहे नंतर अर्ज छाननी तुमची कोणत्या तारखेला तुमचा तुमचं हॉलटिकीट केव्हा जनरेट येईल लेखी परीक्षा किती तारखेला असेल लेखी परीक्षेचा निकाल नंतर उमेदवाराची प्रारुप यादी उमेदवाराची अंतिम यादी अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिले या ठिकाणी अर्ज करताना सर्व बघूनच नंतरच तुम्हाला अर्ज करायचा आता परत या ठिकाणी मी ते फॉर्म दाखवतो बघा हा फॉर्म तुम्हाला वरतीच देण्यात आलेला आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल कोतवाल पदासाठी हे बघा या ठिकाणी हा अर्ज आहे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे लक्षात ठेवा या ठिकाणी एक रंगीत फोटो असायला हवा नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तारीख टाकायची ज्या तलाठी सज्जासाठी किंवा ज्या सज्जासाठी अर्ज करायचा आहे तेथील नाव टाकायचं नंतर त्या आरक्षण कशासाठी सुटलेलं आहे सर्वसाधारण की महिला ते या समोर लिहायचं आहे महिला असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं अर्जदाराचे दोन नंबरला संपूर्ण नाव लिया नंतर आडनाव नंतर नाव नंतर स्वतःचे नाव आणि नंतर वडिलांचे किंवा पतीची महिला जर का असेल तर त्यांचं नाव खाली याचं तीन नंबरचं पॉईंट या ठिकाणी बघा संपूर्ण व्यवस्थित डिटेल्स टाकायच्या नंतरच तुम्हाला फॉर्म भरायचं कुठेही चूक वगैरे होऊ देऊ नका अर्जदाराचा राहणार पोस्ट तालुका जिल्हा पिनकोड अशा पद्धतीने संपूर्ण पत्ता टाका संपर्कासाठी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी नंबर या ठिकाणी मोबाईल नंबर यूज करू शकता तुम्ही तो टाकून द्या पाच नंबरला तुमचं जेंडर निवडायचं मेल फिमेल पुरुष महिलास काय जे असेल ते जेंडर या ठिकाणी निवडा नंतर सहा नंबरला मॅरिज स्टेटस निवडायचं आहे वैवाहिक स्थिती विवाहित एका अविवाहित आहे त्यासमोर तुम्हाला एक टिक करायचं सर्व व्यवस्थित भरायचं आहे या ठिकाणी कुठेही घाई वगैरे करू नका नंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर अर्जदाराचा जन्मदिनांक टाकायचा विहित असल्यास आपत्त्यांची संख्या जर महिला वगैरे असेल किंवा या ठिकाणी लग्न वगैरे झालं असेल तर आपत्ती किती ते लिहायचं आहे आज रोजी त्यांचे वय वगैरे लिहायचं आहे अशा प्रकारे टाकायचं आहे जर असेल तर टाकायचं कामे नसेल तर नाही वर्ष महिना आणि दिवस टाकायचे नंतर बघा तुमचं या ठिकाणी जन्मतारीख वगैरे व्यवस्थित टाकून घ्या राष्ट्रीयत्व तुमचं इथे इंडियन भारतीय लिहायचं आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का तरी इथं होय करायचं आहे त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही असेल तर डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर आणि डेट टाकायचे आता एज्युकेशनल डिटेल्स देतात चौथीचं जर तुमच्याकडे एज्युकेशनल डिटेल्स असला तर विद्यापीठाचं नाव उत्तीर्ण वर्ष आणि टक्केवारी द्या नसल तर डायरेक्ट तुम्ही इथे डॅश करू शकता दहावीचं तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड उत्तीर्ण वर्ष पर्सेंटेज त्याच पद्धतीनं बारावीचं बोर्ड उत्तीर्ण वर्ष पर्सेंटेज त्याच पद्धतीनं ग्रॅज्युएशनचं असेल तर ग्रॅज्युएशनचंसुद्धा या ठिकाणी बा विद्यापीठाचं नाव उत्तीर्ण वर्ष आणि पर्सेंटेज या पद्धतीने टाका या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचं एम एस सी आय टी वगैरे जर झाली असेल तर एम एस सी आय टी टाकून घ्या नंतर अर्जासोबत द्यावायची कागदपत्रे खाली तुम्हाला डॉक्युमेंट्स देण्यात आलेले बघा डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्वयं स्वयंसाक्षांकित परत जोडलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत डॉक्युमेंट देताना सर्व व्यवस्थित द्यायचे इथे टिक करत घ्यायचं जिथे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स होतील ते अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे नंतर खाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता तुम्हाला स्थानिक रहिवासी आहे का तरी तर होय करायचं आहे स्थानिक रहिवासीचं नंतर क कोतवालीची कर्तव्य करा शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का तेसुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे नंतर उमेदवार तुमच्या गुन्ह्यामध्ये काही दंड वगैरे शिक्षा वगैरे झाली नसेल ते सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनचं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचं आहे कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करत आहात त्या कॅटेगरीचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे नंतर बघा उमेदवाराने अलीकडील काळात काढलेले पासपोर्ट फोटो असावे असंसुद्धा सांगण्यात आहे महिला आरक्षण जर असेल तर महिला आरक्षणाचासुद्धा या ठिकाणी तुम्हाला उल्लेख करायचा आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर अर्जदाराने दोनशे रुपयाचा डी फाडलेला असावा डी डी कुठं फाडायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अध्यक्ष निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांच्याकडील रोखीने भरलेली की पावती ती सोबत या ठिकाणी द्यायचं आहे डी डी जे ते फाडसाल तेव्हा नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडलेले आहे अशा प्रकारे द्यायचं आहे नंतर उमेदवार कोतवालाचा वारसा या ठिकाणी तहसील कार्यालयात यांचा दाखला द्यायचा आहे नंतर तुमचं जे अर्जदारासोबत या ठिकाणी आधार कार्डची स्वयंसक्षमकी प्रत द्यायची आहे नंतर अर्जदाराचे पात्रतेचे मार्कशीट वगैरेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायचे असं संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे जर अनुसूचित जाती जमाती किंवा खुल्या प्रवर्गातील असेल किंवा इतर मागास प्रवर्गातील असाल जर तुम्ही नॉन क्रिमिनल गटात येत असाल तर तेसुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे नंतर समोर तुम्ही बघू शकता महिला आरक्षण वगैरे ते तेसुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे आणि महिला आरक्षणाचं तीस टक्क्याचं जे सर्टिफिकेट आहे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे खाली प्रतिज्ञापत्र वगैरे दिले ते स्वतः भरायचं आणि हा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन द्यायचा अशा प्रकारे व्यवस्थित द्यायचं आहे भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र